नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाळी कसे तयार करतात हे शिकू। आता आपण यापुढे पुढचे पाळी कसे तयार करायचे हे आपण आता याच्यातून शिकणार आहोत। तर बघा, आता आपण साताचा पाळा तयार करणार आहोत। साताचा पाळा कसा तयार करतात नीट लक्ष द्या। तर बघा, साता एक सात, म्हणजेच काय केलं, सात हा अंक एक वेळा मिळवला म्हणजे किती होतो सात। सात दुने म्हणजेच काय, सात गुणेला दोन बरोबर सात दुने चौदा। आता हे कसं झालं तर बघा, सात अधिक सात, सात हा अंक किती वेळा मिळवला दोन वेळा, सात आणि सात चौदा होतात, अशा पद्धतीने चौदा झाले। सात गुणेला तीन, सात त्रिक एकवीस, सात गुणेला चार, सात चौक अठ्ठावीस, सात गुणेला पाच, साता पाचा पस्तीस, सात गुणेला सहा, सात सकम बेचाळीस, सात गुणेला सात, साते साते एकोणपन्नास, सात गुणेला आठ, साते आठे छप्पन, सात गुणेला नऊ, सात नऊ त्रेसष्ट आणि सात गुणेला दहा बरोबर सात दहा किती झाले सत्तर, सात दहा सत्तर, अशा पद्धतीने साताचा पाळा तयार झाला। तर कसा बघा, आता आपण एक बघूया, सात गुणिला पाच म्हणजे काय, तर सात किती वेळा मिळवायचे पाच वेळा। तर बघा, एक दोन तीन चार पाच, किती वेळा मिळवायचं आहे पाच वेळा, म्हणून प्लस सात सात चौदा, चौदा एकवीस, एकवीस आणि अठ्ठावीस आणि पाच सात पस्तीस, अशा पद्धतीने सात हा अंक पाच वेळा मिळवल्यावर पस्तीस झाला। बघा, सात हा अंक म्हणजे काय, सात गुणिला पाच म्हणजे सात हा अंक पाच वेळा मिळवायचा आणि त्याचं उत्तर येतं पस्तीस। अशा पद्धतीने साताचा पाळा किंवा कोणताही पाळा तयार होतो आणि अशा पद्धतीने आपण हे पाळे तयार करायचे असतात। तर बघा, आता आपण म्हणून घेऊया, म्हणा बरं, साता एक सात, सात दुने चौदा, सात त्रिक एकवीस, सात चौक अठ्ठावीस, साता पाचे पस्तीस, सात सकम बेचाळीस, साते साते एकोणपन्नास, साते आठे छप्पन, सात नऊ त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर, अशा पद्धतीने तुम्हीही पाळे बनवू शकता आणि तुम्हीही पाळे बनवा आणि त्याचा सराव करा आणि वाचन करा।